माझी टीव्ही प्लेअर आहे का तुम्ही? पूर्ण फुटलंय ना ते सगळं, असं भुसभुशीतून दगड बाहेर निघाले, त्याच्यामुळं गाडी थोडा जरी फास्ट आलो ब्रेक मारून जर स्केट झाली ना तर डायरेक्ट त्या घसरगुंडीसारखं पूर्ण टर्नवर घसरत घसरत खाली जाऊ आणि समोर पासून त्याला पण ठोकू, बेकार कंडिशन झालेली आहे, त्याच्यामुळे एकदम आरामात. म्हणून ते 30 किलोमीटरला एवढा एक तास दाखवतो ना त्यासाठी. एक नंबर. इथं हा टेकडीचा हाच रस्ता आहे ना, हनुमान टेकडी वरती जायला हाच रस्ता अजून वरती. थँक्यू. अरे बाबा मयुरेश कसं काय? हॅलो मयुरेश, बस आकाई कर पुढे निघाल्यासारखं निघाला आहे आपल्याला. पण इथे मातीचे, हे मातीचे याच्यावर बसवलेलं मातीचं आहे बघा, हे मातीचं आहे पूर्ण, त्याला विटा विटा लावून ते घर बनवलेलं आहे. माझ्याबरोबर तुमचं स्वागत आहे रोहानगरीमध्ये. दोघं बघितलं किती पडलं आहे समोर, आणि आजची दिवाळीची पहिली पहाट आहे त्याच्यामुळे गुड मॉर्निंग सर्वांना आणि हॅप्पी दिवाळी. आता अवतार ठीक नाही, पहिला आंघोळ वगैरे करतो आणि मग भेटतो. बाकी सगळं इथं हे वरची तोरण आहेत हे बघा, इथं म्हणते इकडे थोडंसं उजाडलं, इकडे कंदील लावला, इकडे पण बाहेर तोरणं लावलेत, जरा आता फ्रेश वगैरे होतो आणि मग तुम्हाला भेटतो येऊन. आता बघा सगळं व्हाईट व्हाईट दिसतं ना, पूर्ण धुकं पसरलेलं आहे. आता सगळं संध्याकाळी येऊन थोडं आता कमी वाटतंय. तर गुड मॉर्निंग सर्वांना पुन्हा एकदा, अजून एक नवीन दिवस, अजून एक नवीन व्हिडिओ आणि हॅप्पी दिवाळी तुम्हा सर्वांना आणि तुमच्या परिवाराला. आजच्या दिवसाची सुरुवात झालंय, फ्रेश झालो तर फराळ तर करायचं आहे अजून सगळे, बाकी तर बाकी बाकी रेडी आहे सगळेजण. फक्त देवपूजा हे ते छोटी मोठी कामं तरी ते झाले का, आता सवासात वाजले, 8 वाजेपर्यंत फराळ बसू, फराळ करू, काय केलंय काय नाही सगळ्या गोष्टी दाखवतो. तर आता आधीचा व्हिडिओ तर तुम्ही बघितलात, आपण तिकडून इकडे आलो, आपलं काम संपलं, कारण काय झालं ते क्लायंटचं आपलं तिकीट होतं ते फायनल नाही झालं आणि क्लायंट आपल्या अपेक्षा लढणार नव्हते, त्याच्यामुळे आपलं काम तिथलं स्टॉप केलं, आपण रिटर्न आलो. दुसरी काम पण चालू आहेत, ते वेडिंग प्री वेडिंग सगळ्या सगळ्याच गोष्टी चालू आहेत. व्हिडिओ बघताय, कोणती प्री वेडिंग वेडिंग असेल सगळ्या गोष्टी असतील तरी पण तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकताय. आपण सगळ्या प्रकारच्या पॉलिटिक्स तर आपलं ऑफिशियलच आहे, जवळपास सगळं काम करतो आपण, असं नाही म्हणजे ह्या फील्ड रिलेटेड पोरते कोणतरी तिकडे, त्याच्यामुळे संध्याकाळी धमाल आहे, संध्याकाळी सगळीकडे अजून मजा येईल बघायला. तर आता बाकी थोडा वेळ बसतोय मी, म्हणजे काम आहे, एक व्हिडिओ आहे हातामध्ये पेंडिंग, त्याला पूर्ण करून घेते, थोडासा राहिलाय तो आणि मग फराळ करूया आणि मग पुढचं शेड्यूल बघूया कसं आहे. सध्या तरी एवढंच काम आहे. ओके चलो पुन्हा एकदा तुम्हाला हॅपी दिवाळी आणि तुमच्या परिवाराला. बंडूची दिवाळी जाम उशीर आहे. हॅप्पी दिवाळी, हॅप्पी दिवाळी. ए रावा ताटामध्ये चिवडा, करंजी, रवळी, नंतर चकली, बेसनचा लाडू, रव्याचा लाडू आणि शंकरपाळे, एवढं सगळं आहे फराळाला. त्याच्यामुळे या तुम्ही पण फराळ करायला, इकडे हे ताटं भरली आता ती पहिली सगळ्यांकडे सगळी पहिली पार्सल होईल मग खायला बसू एवढे सगळे डबे भरले. बाबा मयुरेश कसं काय? हॅलो मयुरेश, बस आकाई कर पुढे निघाल्यासारखं निघाला आहे आपल्याला. आता कसं आहे माहिती काय, सकाळची झाली, गुड मॉर्निंग चांगली झाली, नंतर काय केलं फराळ तो सगळ्या गोष्टी दाखवल्या. नाही रे ऊन आहे आणि व्हिडिओ बनवत बसलेलो, त्याच्यानंतर आता आमचा अचानक प्लॅन झाला की बोललो रोयाला जाऊया, आमचं कधीपासून चाललेलं फिरत फिरत तिकडे जाऊया, माझं सकाळून चाललेलं कुठेतरी जाऊ म्हणून, पण व्हिडिओमुळे काम राहून गेलं तर आता आम्ही निघालो, अचानक झालेला प्लॅन. मग अशी काहीतरी फोन, आमचा 11-12 प्लॅनिंग झाला, बोललो चल जेवल्यावर जाऊया, तर जेवलो निघतोय. त्याच्यामुळे आता मयुरेश, मंथन, गौरव आणि मी आम्हीच असतो मान सर. मान सरळ आहे का बघ बोलतोय फोटो मध्ये पहिले. तर आता निघालो इथून, आता डायरेक्ट तुम्हाला गाडीवरच भेटतो, बाकी पुढचं जसं होईल तसं कंटिन्यू. आदित्य भाई चलो आता आपली एनएस
आणि याची N160 आणि पण आत्ताच घेतलेली गाडी जी आपल्याशी जॉईन आहेत आधीपासून त्यांना माहिती आहे ब्लॉक टाकला होता हे दोघंजण आणि मयुरेशन एम बी त्याच्यामुळे आता चलो निघालोय आता कसं जायचं रॉयल मग रॉयल झाले तसे रूट भरपूर आहेत नागोटण्यावरून आहे नंतर आपल्या रामराजवरून आहे आणि प्लस इकडून रेवदंड्यावरून जाऊ शकतो मग आता काय केलं की पहिलं जाताना रामराजवरून जाऊ आणि येताना असं रेवदंड्यावर म्हणजे पूर्ण गोल फेरी मारून येऊ तर असं ठरवलंय तर आता तर निघालोय ट्रिप पण लावली म्हणजे कसं येताना कळलं ना किती किलोमीटर चालेल जवळपास 60 किलोमीटर आहे तर खरं पण तरी पण बघू थांब एकदा हवा पण चेक करू आल्यापासून हवा पण नाही चेक केलं आहे ओ ब्रदर मशीन बंद हॅप्पी दिवाळी हॅप्पी दिवाळी धन्यवाद आता बरोबर बघितलं ना तर इथून जवळपास आय थिंक समथिंग 60 किलोमीटर काहीतरी आय थिंक सो रोहा आहे म्हणजे तिकडे जाऊन परत फिरू म्हणजे जाऊन जाऊन नाही बोलत तरी 100-150 किलोमीटरची रनिंग होईल माझ्या अंदाजे बघूया आता किती होत आहे कारण का यांचं कधीपण चाललं जाऊ 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 तिकडे कसं होतं त्या साईडला जास्त कोण हे ओळखीचं नाही ना फेरी होत नाही तर आज अचानक प्लॅन बनला मगाशी की जाऊया तर बोलू चला जाऊया असं आलं आता कसं इथल्या रोडचं आहे ना इथलं जास्त शूट नाही करतं हे तर आपल्याला नॉर्मल सगळ्यांना माहिती आहे आता हे बघा फुलं बघा झेंडूची किती त्या दिवशी पण दाखवले का आधीच्या ब्लॉगमध्ये येताना किती आहेत तर इथून जास्त शूट नाही करत जो पुढचा रस्ता चालू होईल ना वावयापासून पुढे तिकडे त्या तो रूट मस्त आहे एकदम कारण लास्ट टाईम मी गेलो होतो सॉन्ग शूटसाठी पण तेव्हा कसं आपण गोप्रो लावला नव्हता तेव्हा शूटसाठी गेलो होतो म्हणून पण एक नंबर रस्ता आहे तो त्याच्यामुळे तिथून जास्त शूट करू आपण तर इथून जरा पटापट जाऊया हे लोक राहिलेत पाठी यांना बोलत चला कारण ऑलरेडी आपण उशिरा निघालो आहे काहीतरी 2:53 झालेत त्याच्यामुळे परत पुढे उशीर होईल ना फक्त इथून घरून निघालोय आणि पोहोचलोय फक्त बायपास पर्यंत अजून जायचं एवढं अंतर एवढी हीट आहे ना एवढी हीट आता जवळपास 3 वाजून गेलेत तरी पण एवढी हीट आहे ना की पूर्ण कसा ड्राय होतोय पूर्ण ड्राय होतोय डिहायड्रेशन होते पूर्ण पाणी पितला पाण्याची बॉटल दिली पाणी पिऊया आणि हे आमचे अजून दोघं जण आहेत पाठीमागे राहिले यांना बोलत चला पटापट अजून तेवढं जायचं आहे तिकडे ऑलरेडी टाईम खूप कमी आहे फिरायचं आणि परत रिटर्न यायचं आहे यायचा पण प्रश्न नाही पण जाऊन तिथे टाईम भेटला पाहिजे नंतर काळवळ जरा मतलब काय ना हॅलो गॉगल गेल समजले नाही गॉगल गेल समजले बघू दे गॉगल दाखव एवढ्या कॅमेरात हा दिसला दिसला चला आता डायरेक्ट तिकडं आयला आम्हाला वाटलं नाश्ता इष्टा करायला थांबले का एवढं मागायचं ही गडी लोक गॉगल घ्यायला थांबलेले इथून आला असेल हे तिथं तिथं ती बेकरी आहे ना ती तिथंच ते पदार्थ त्याचा आतमधून आला असेल वास चॉकलेटचा त्यानंतर आता पटापट चला चलो पाणी वगैरे प्यायलो निघतो आता तोपर्यंत काम आहे ना एकदम जोरात चालू आहे आता येत्या 1-2 वर्षामध्ये पूर्ण टोटल रेडी होते कारण एवढं फास्ट चालू आहे ना भरपूर आता हा बघा हा पण रस्ता घेतला मला वाटते करायला कारण हा एवढाच पॅच बाकी होता हा एक साईड तर बनवलेली हा पण टाकला म्हणजे हा पण होईल चालू थोड्या दिवसात त्याच्यामुळे बाकी रोड तो ओके आहे परत तेवढा थोडा पुढचा पॅच सोडला की ऑल सेट आहे रोड आणि इकडं आलो की कसली आठवण आली चला रिक्षावाले कोंडी वॉटरफॉल ज्याने कोणी व्हिडिओ बघितला नसेल ना आपला कोंडी वॉटरफॉलचा तो जाऊन बघा इथलाच आहे कोंडी वॉटरफॉल पण आणि पुढल्या आता आता गेला पावसाळा पुढल्या येणाऱ्या पावसाळ्यामध्ये 2025 नाही नक्की व्हिजिट करा एक नंबर वॉटरफॉल आहे कुठे ते गेलो ना की काहीतरी आठवण असतेच आपली प्रत्येक ठिकाणची आता वावेला पोचलो जरी आता कोण नवीन असेल ना त्यांच्यासाठी रूट टाकून ठेवतो कुठून आहे तो म्हणजे कुठला आपला कोंडे वॉटरफॉल जायचा हे नाही तुला नेक्स्ट इयरमध्ये ना नक्की या व्हिजिट करा एक नंबर वॉटरफॉल आहे हा बघा हा इथला हा मेन वावेचा इथला हा मेन मार्केट आहे इथलं त्या गावातलं आत्मधला नाव विसरलं पण रूट एकदम सरळ आहे आणि तिथे बाण वगैरे दाखवले सर्व ॲरोज आहेत आणि कोणाला विचारलात तरी पण ते सांगतील प्रॉपर काय प्रश्न नाही इथून राईटला गेलो होतो इकडून 14 जाऊ शकतो आपण सरळ टी साईड पकडायची आहे मुरवी रूट तर इकडून जायचं राईटला आणि हवं इथून सरळ आलो 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 आणि इथून हा लेफ्ट
हा लेफ्ट इथून सरळ आतमध्ये किंवा डायरेक्ट वॉटरफॉलकडे आतमध्ये. तर इथं जरा थांबू, हे लोक अजून राहिलेत पाठी, यांना येऊ द्या. जरा साईडला गाडी लावतो, मागून जर गाडीवाला घाईवर आहे त्याला जाऊ दे. हे दोघं जण मग आले थोडे पाठी होते. ते काय होतं, माझ्याकडे हेल्मेट आहे ना, त्याच्यामुळे कारात वारा जात नाही, मला स्पीड जाणवत नाही. पण ते हे ओपनमध्ये, त्याच्यामुळे यांना कसं तो स्पीड पुरतं फील होतं, त्याच्यामुळे हे आरामात येतात थोडे. तर आता इथून बरोबर आहे ना रोहार आलं 30 किलोमीटर. आता लास्ट टाईम मी आलो होतो, मला वाटते आय थिंक पावसाळ्यात एक सॉंग शूटच्या वेळेस, त्यावेळेस हा रस्ता एकदम ओके होता. आता तर मला माहिती नाही कंडिशन, पण 30 किलोमीटरला समथिंग एक तास दाखवतं आहे. आता ते रस्त्यामुळं आहे की हा असा रस्ता आहे म्हणून माहिती नाही मला. आता बघा इथून तर ओके दिस, हा रस्ता तर ओके होता आणि मी पण बघितलं. बघूया आता पुढे कसा रस्ता आहे. चलो आता एन्जॉय करूया आपण. आता हा बघा हा पूर्ण असा डोंगर पट्टा सगळा सुरू झाला आता टोटल. काका या या बघा काय कचऱ्याचा शी 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 हां. मध्ये मध्ये पॅच चांगले आहेत, मध्ये मध्येच खराब झालेले आहेत पॅच, कारण फक्त 30 किलोमीटर अंतर आहे आणि 30 किलोमीटरला एक तास दाखवतं आहे. आय थिंक सो रोडमुळे असावा. आता बघा झाली हो सगळी कंस तयार झाली एकदम कडकमध्ये. आता कापायचेच बाकी आहेत, अजून कुठे आलेत की नाही. बस कुठं चालली, बस गावात चालली. आणि साईडची जी झाडं आहेत ना त्याच्यावर पण एवढी धुडूड आहे का, त्यांचा पण कलर चेंज झाला आहे. हे बघ कोंबडे बघितले इथे रोडला, हे बळीवर लावतात ते, तेव्हा हवे असेल तेव्हा काय भेटत नाही. हे बघा इकडे शेत एक नंबर, एक नंबर रस्ता बघा असा 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 जाऊन असा वरती जातोय. आहे ना हे रोडला खड्डे, त्याच्यामुळेच गडबड आहे सगळे. माहिती मध्ये व्ह्यू मस्त, मागे एक छोटा ब्रिज गेला तो पण भारी वाटतोय. बघा इथून आता किती वरती आलो आपण, अशा पूर्ण वरती चढतो हा डोंगर आणि मग उतरतोय खाली. खाली बघ गाव दिसते इकडे पलीकडं, पूर्ण आता ह्या डोंगरात चढायचं आहे आणि मग त्या साईडला खाली उतरायचं आहे, मग रोहायला पोहोचतोय असं आहे. हे बघा इकडं बघा तो बघा पूर्ण खाली गाव दिसतोय सगळा, एवढ्या हाईटला आलो वरती आपण. आणि हे बघा टर्न वरच आहे ना ही सगळी ग्रीड झालेली आहे. रस्ता फुटून हा बघ ग्रीड बघ. अरे गाडी सर्कल कसली, हे बघ सर्कल नाही सर्कलच, खतरनाक खतरनाक. पूर्ण रस्ता फुटलाय आणि सगळी निघालंय ते दगड आतमधली, ह्याच्यामुळे ऍक्सिडेंट व्हायची भीती असतो जास्त. आईच्या गाव दे बघ सगळा रस्ता तसाच आहे. हो हो हो, हे बघ ह्याच्यात तर गेलो ना साईडला तर पडतच होईल बघ, हे सगळं भुसभुशीत झालं आहे. खतरनाक कंडिशन आहे, त्याच्यामुळंच तर बरोबर टायमिंग होतं ते. कुठली विसरलो, रोहायला पण आहे नदी बरोबर आहे विसरलो. हे कुठले दिसतं ते माहिती नाही मला पण, पण आहे गाव बघ इथून कसलं. हे झाडं वाढली तरी यार नेमके समोर. आता ड्रोन बिन पाहिजे अशा ठिकाणी, कसला फ्लाय केल्यावर मजा येईल. असं लोकेशन प्रॉपर दिसत नाही. हा इथून चेक करा पूर्ण. आणि हे नेमकी इथं झाडं आलेत, पण इकडे हे पलीकडे गाव आहे ह्याच्या. मी आणि आम्ही दोघं जण पुढे बसलोय, मग रस्त्याची आहे ना बँड वाजलेली आहे पूर्ण त्याच्या. आणि टर्नवर आहेत ना मेन काय माहिती का, बँडपेक्षा हे टर्नवर हे बघा हे पूर्ण फुटलंय ना, ते सगळं असं भुसभुशीतून दगडं बाहेर निघाले. त्याच्यामुळं गाडी थोडा जरी फास्ट आलो ब्रेक मारून जर स्केट झाली ना तर डायरेक्ट त्या घसरगुंडीसारखा पूर्ण टर्नवर घसरत घसरत खाली जाऊ आणि समोर कोण त्याला पण ठोकू. बेकार कंडिशन झालेली आहे त्याच्यामुळे एकदम आरामात, म्हणून ते 30 किलोमीटरला एवढा एक तास दाखवतो ना त्यासाठी. आता हे दोघं जण पाठी आहेत म्हणून थांबलोय, जरा बोलो उतरू पण आणि हे दोघं जाणार कंटिन्यू बंद करू पुढे. आणि रात्री लाईट ना इकडे या रोडला अजिबात काय, आता दिवस आहे म्हणून ठीक आहे पण रात्री एक पोल नाही आहे, एक बल्ब नाही, त्याच्यामुळे गडबड आहे भाई.
आहे. लोक बोलतील गाव एक्सप्लोर करायला आलीस बोर. मंदिर आहे कुठं मंदिर बाबा. अरे मंदिर गेलं कुठं. आय थिंक सुडको दिला लोक सुडकोच्या आधी कुठल्या गावात घुसले खरे. बागाव रस्ते चुकायचं परत नाही तर आपण जात होतो तिकडं. इकडं आहे इकडं. इथून बाहेरून आहे ना हे मंदिर दिसलं. बोलू मंदिर मस्त आहे. बोलू मंदिर बघायला जाऊया. राम मंदिर आहे. इकडूनच एंट्री आहे. इकडूनच एंट्री आहे. इकडूनच एंट्री आहे. ते बार बार आणतो. ते कसं असं तिथं रोडवरून आहे ना समोरून इकडून बघितलं मस्त मोठं मंदिर लांबात दिसत होत. तर बोललो जाऊया. आता इथं नव्हतं. इथून घुसलो आतमध्ये गावात. ओके हे इकडे हनुमानाचं आहे आणि इथे रामाचं. आता हे बघा एकूणच्या अजून घरांचे स्ट्रक्चर. इकडे अजून कवरांची घरं आणि अजून ह्या मातीच्या विद्येतून आहेत शिल्लक. ह्या एवढ्या घरांच्यात आहे ना हे सगळं असं पूर्ण उंच उचललं खाल बसून आणि बनवलं छान वाटते बरं एकदम. डायरेक्ट खाली येऊ दे येऊ दे. दर्शन वगैरे घेतलं. परत निघालो. कोको प्रत्येकाकडली वाईफ वेगळी आहे पण इकडं आल्यावर असं वाटतं आपण कितीतरी म्हणजे जंग पार्टी आलोय आपल्या ह्याच्यात. म्हणजे जुन्यातले इथं घरांचा जो फील आहे आणि आपल्याकडे बघितलं ना तर सगळ्यांचं स्ट्रक्चर चेंज झालं आहे. जे लेटेस्ट स्ट्रक्चर आहेत मॉडर्न स्ट्रक्चर आहेत ते चेंज झालं. त्याच्यामुळं असा हा फील आपल्याकडे नाही राहिलेला. हे बघा अजून पण इथे मातीचे हे बघा हे मातीच्या याच्यावर बसवलेलं मातीचं. हे बघा हे मातीचं आहे पूर्ण. त्याला विटा लावून ते घर बनवलेलं. हे स्ट्रक्चर आपल्याकडे नाही त्याचा आणि दिसत पण नाही. तर अजून बरोबर रोहाय 20 किलोमीटर राहिलेलं अजून अंतर. आता कसं एकदम आरामात चाललो आहे कारण सगळं आता बघत 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 आणि सूर्य पण बघा बरोबर इकडं आता खाली चालला येत. मेन जे हायवे असतात ना स्ट्रेट टू स्ट्रेट जाण्यापेक्षा हे जे आतले रोड असतात ना त्याला खरी मजा असते. म्हणजे सगळं बघत बघत जायला भेटतं. तसं कोकणात कवर केला होता ना तेव्हा पण जाताना पूर्ण मुरुडपासून सगळा आतला रूट कवर केला होता. फेरी बोट अँड ऑल असा असा दोन्ही साईडने जंगल बंदर रस्ता तो पण फील वेगळा होता. ती पण मजा आली राईटला एक नंबर झाली. परत पण जायची इच्छा आहे. बघूया आता कधी प्लॅन होतोय. नक्की जाऊ. आता बघा आलो इथून आणि इकडे तर गाड्या लावल्यात. बोललो जरा फोटोशूट करू. तर थंबनेलला पण फोटो येईल आणि हे बाकीचे फोटो कसे तुम्हाला इंस्टाग्रामला पण आपले बघायला भेटतील. त्याच्यामुळे जरा थांबलो कारण कसं आहे आता लाईट चाललंय खाली. आता आलोय पोचलो 10 गाव उतरलो काय लगेच खाली रॉयला पोचलो. मग नंतर एकदा लाईट खाली गेली ना का प्रॉपर फोटो भेटणार ना. त्याच्यामुळे थांबलोय ना तर फोटो क्लिक करून घेऊया. कस पण दुसरं का असेल दुसरं माया बोल. काय तू हिरे तू हिरे बॉम्बा बोम चाल नाही ना तिकडं इकडं या साईडला कुलडूस मार्गी आपण कुलडूस नाही चालली. चलो आता आमचं फोटोशूट वगैरे इथलं डन झालं. हे फोटो तुम्हाला इंस्टाग्रामला बघायला भेटतील. आता निघूया आपल्याला इकडं पाठीमागं. इकडं जरा लाईट अशी होती ना म्हणून फिरून लावला. त्याला जरा दोन तीन गाडीवर पण फोटो काढ. लास्टचा गाव आहे ना पोर्ट्रेटमध्ये बघ जमतंय का होतंय का क्लिक प्रॉपर. जरा मजा येईल फोटोला. डायरेक्ट नदी
चलो तरी मला वाटते 6 किलोमीटर फक्त बाकी आहे. इथून राईटला जायचंय. हारवड मार तिकडून येते काय? हा तेच तेच. हा कुर हा यस यस हा असा येतोय रस्ता. हा आपण इथून मधून जॉईन करतोय. हा तेवढं अंतर वाढते आपल्याला ते. बरोबर आहे बरोबर आहे. हा यस आता रोड मस्त असेल. यस 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 फटाक्यांचे स्टॉल लागले सगळीकडे. काम चालू आहे तो कारण का हे बघा इकडे ब्रिजचे स्ट्रक्चर म्हणजे येत्या काही वर्षामध्ये हे होऊन जाणार पूर्ण हे रोड वगैरे सगळ्या गोष्टी. आता थोडा फ्युल लगेच चेंज झाला तिकडून इकडे टर्न झाल्यावर. हे बघा दिवाळीची तयारी. परमपूज्य पांडुरंग शास्त्री आठवले प्रवेशद्वार. माझ्याबरोबर तुमचं स्वागत आहे रोहानगरीमध्ये. हे बघ ही नदी ना. हे बघ काय हा कुठला आहे पांडुरंग घाट. ते बघ कपडे एवढे धुवाचं बघ काम जोरदार चालू आहे. गाडी जाईल काय? नाही नाही तो नाही नाही तिथे हे आहे पायऱ्या आहेत. ते बघ तिकडून पाठून आहे मला वाटते. नाही नाही इकडून पायऱ्या आहेत. जे पॉवरफुल भरले यार. हे बघा दिवाळीची सगळीकडे कंदील सगळ्या सगळ्याच गोष्टी. आता काय झालं एक तर झालंय तर लेट कुठं काय तर शोधत बसत नाही. आता बोलला आलो तर सगळं वर्षावर सगळ्या गोष्टी बघू. इकडे हे बघ इकडे हे बस स्टँड आहे रोहा बस स्थानक. जरा सिटी एक्सप्लोर करू बाईकवरच. थोडंसं खाऊ पिऊ आणि मग जाऊया पुढे म्हणजे रिटर्न परत बाकी नाही कुठे. हे बघ फुलं वगैरे हार बघ खतरनाक. हा टोटल आहे ना मार्केट जे आता मी तिकडून बरोबर आहे ना या साईडून इकडून आलो पूर्ण मला इथपर्यंत जाऊ. कारण काय विषय माहितीये काय आता एक तर टाईम होत आलाय बघा पूर्ण सनसेट होत आला तिकडे चाललाय खाली झालाय लेट. त्याच्यामुळे बोललो आलोय तर नुसतं सिटी सिटी एक्सप्लोर करू आणि त्या टायमाला लवकर येऊ कारण का भरपूर लेट झाला. आता जरा खाण्याकडे बघतो काहीतरी इथं तर पकोडे आणि चायनीज बोल दिसली म्हणून बोललो थांबूया इथे आता पकोडे घेतो. आता काय केलं 3 चायनीज भेळ घेतात 1, 2 आणि अजून 1 आणि मी काय चायनीज भेळ खात नाही त्याच्यामुळे मला पकोडे घेतले. काय ना इथून ते पकोडे वगैरे खाऊन झाले नंतर भेळ झाली यांची चहा घेतोय आणि नंतर ना इथं काय झालं हनुमान टेकडी काय होतं. हा इथे काहीतरी जवळपास लोकेशन आहे हनुमान टेकडी समोरच आणि ते खाली उतरलं अजून काहीतरी सांगितलं असते 2 ठिकाण आहेत तर ते बघूया आणि मग इथून डायरेक्ट परत घेत जाऊ. कारण कसं आहे आता टाइम झालंय बाकी फिरायला टाइम नाही. ही चाय आली पण ए गे गरम आहे. एक नंबर आहे. आता सगळा नाश्ता वगैरे झाला चहा झाला. हा पुढं म्हणजे सिटीच भाग आहे पहिलं तिकडे बघून येऊ सर. अरे हा टो बोलला हा डोंगरात जाताना इकडे सिटी लागली. ही सिटी जाईल पूर्ण. हा मार्केट एरियाच आहे बाहेरचा. मग इकडे जाऊन येऊ ना पहिलं. हा ते नाही तर मग ते राहिलो. ओ हो यस काय अरे हे धूळ
धूळ धूळ धूळ उडते सगळी. हे घातलं ते बरं झालं बाबा. इकडंच कुठंतरी आहे ना त्यांना, इथं विचारावं लागेल कोणता तरी. हनुमान टेकडी. हनुमान टेकडी नाही नाही, थांब इथं रिक्षावाल्यांनाच विचारते. सांग तिथं हाय रिक्षात कोण अका. इथून हनुमान टेकडी कुठे आहे? चालेल सांगते. तिकडे हनुमान टेकडीची वरती जायचं आहे. हनुमान टेकडी बघायची आहे का काय? बघायची आहे, बघायची आहे. लेफ्ट राईट आहे थोडा. हा लेफ्ट आहे राईट आहे. हा विचारतो मग तिथं. चल चल थँक्यू. सरळ चल विचारत चला. बोल ते काय झालं त्यांचं, काय झालं काय बोललं? तर तिथून त्या काकानं विचारलं, इथून पर्यंत दादाला विचारतो. दादा मला चल मी तिथपर्यंत दाखवतो आणि इथून जा पुढे. माणसं चांगली आहेत म्हणजे सांगतात, आता काही ठिकाणी अशी भेटतात नाही आम्हाला नाही माहिती असं नाही तसं नाही असतात. ठीक आहे हे बघ मस्त आहे ना, छान वाटतंय. छोटा असं आतमधली गल्ली गल्ली फिरलो ना की सगळ्या गोष्टी कळतात कुठे काय आहे ते. एक्सप्लोअर केलं काय आपण कसं कुठून पण बाहेरच्या काही जरूर फुटलं डोक. हा हा ओके सर थँक्यू. येस येस थँक्यू. इथं हा टेकडीचा हाच रस्ता आहे ना हनुमान टेकडी वरती जायला, हाच रस्ता अजून वरती. सर थँक्यू. हा बरोबर, ही हनुमाननगर प्रवेशद्वार ही वस्ती आहे. आणि यार ते कसं नवीन दिसला की अरे बरेच पब्लिक आहे वरती. हो अरे हे फेमस आहे, भरपूर पब्लिक आहे. मग गाड्या किती येतात हे आपले दत्ताच्या डोंगरावर सेम की नाही? सेम सेम हे बघ, हे बघ फुल फुल व्ह्यू हा सिटीचा आरसे. आणि आपली सगळी इकडचा एरिया दिसतो ना. पब्लिक म्हणजे भरपूर आहे, भरपूर वरती चालायला सगळ्याच गोष्टी अशी पब्लिक भरपूर भरपूर चालले वरती. ते वरती काय जर मस्त खालून तर व्ह्यू दिसत अर्ध्या पण दिवस पूर्ण पोहोचलं वरती काय खतरनाक व्ह्यू भेटेल बघायला. अका हे हनुमानाचं मंदिर म्हणजे हनुमान टेकडी ते येतं पाठी झालं की अजून पुढे आहे? नाही जे हनुमान टेकडी बोलतात जे हनुमानाचं मंदिर आहे ते पाठी झालं ना. आणि हा रस्ता कुठे येतोय? मुरुडला. हा सरळ मुरुडला. किती लांब असेल इथून? 35 किलोमीटर. किती? 35 किलोमीटर. इथून डायरेक्ट मुरुड. ओके ओके, तेच बोललो म्हणून बरं हे वाटलं म्हणून थांबलो. नाही ना तिकडं ह्यालाच जायचं आहे हनुमान टेकडीचे इथे पाठीमागे देवळाजवळ. मागे राहिलो ना तेच पुढे आलो. चालेल थँक्यू. हा राजापूरच्या इकडे चाललेलो उतरायला. हो 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 चालेल थँक्यू थँक्यू. जायचं कुठं आहे? तिकडं हनुमानाच्या मंदिराच्या इथे पाठी राहिलं ना. हा चालेल. येऊ दे तेच बोललो. पुढे आलो. अरे मग 35 किलोमीटर जवळ आहे इथून मुरुड. मग तिकडे जाण्यापेक्षा मुरुडवरून जायचं, मुरुडवरून जायचं कारण असं जाऊन खाली उतरण्यापेक्षा असंच खाली उतरू. तर हा इकडे बघूच पुढं आलो यार. ठीक आहे चला होतं असं. हा कारण मंदिर तिकडे गेलं ना हे खाली उतरत चाललेलं, आपण चाललोय कुठे? अरे बापरे. ठीक आहे चला होतं असं, काही नाही नवीन आहे. हा बघा हा इथून रस्ता होता आणि आपण गेलो होतो इकडून दुसरीकडं पुढं गेलो होतो इथून. म्हणून आता बाबाला परत विचारलं त्या परत गेलो असतो पुढं. अरे बघ इथे जाय. हा काय पोचलो
अरे हे चालू आहे ओपन करायचं. हां काम चालू आहे, वर्क इन प्रोग्रेस आहे. हा बघा इथून पूर्ण आहे ना रोवा सिटीचा पूर्ण व्ह्यू दिसतो आणि हे इथं अजून वर्क इन प्रोग्रेस मध्ये सगळं हे कन्स्ट्रक्शन काम चालू आहे म्हणजे सगळी हे बॉर्डर वगैरे बनवतात हे अजून काय काय होईल बऱ्याचशा गोष्टी आणि इथं वरती ते हनुमान टेकडीच आहे पूर्ण. हा बघा आता इथून चेक करा इथून पूर्ण बघा हे रोवा सिटी दिसते टोटल नाही मध्ये झाड आहेत म्हणून हा इथला प्रॉब्लेम होते पण इथून क्लिअर दिसते एकदम रोवा सिटी आणि पूर्ण असा हा ते बघा ते वरती तिथे ते देऊळ आहे जेव्हा आतमध्ये मला वाटतं बंद दिसतंय पण दरवाजा आहे तिथून बाहेरून पाया पडू आणि काय झालं हा असं आहे ना इथे काय लक्षात येत नाही पडत खाली पायऱ्या आहेत पण असं तर आपण नवीन आपल्या लक्षात नाही आम्ही चाललेलो पुढे आता इथून डायरेक्ट मला वाटते राजापूरला तिथे खाली उतरलो असतो डायरेक्ट मुरुडच्या इथे मुरुड इथून जवळपास 35 किलोमीटर आहे म्हणजे जवळपास असे बघितलेत ना तर रॉयाच्या बरोबर 4 रस्ते होतात एक तर तो नागोटण्यावरून एक नंतर एक जो आपण आलो तो वावेवरून तिसरा रस्ता नंतर हा सालाव मार्गे जातो तो एक तिसरा आणि हा चौथा रस्ता आहे हा डायरेक्ट मुरुडवरून असा फिरून जातो त्याच्या जवळपास 4 रस्ते इथे इकडे यायचे ते डिसिजन करतो की इथून 35 किलोमीटर आहे आता इथे बसलो पाया पडतो आणि आता इथून दादा आता झालंय काळूक बाकी आता दांडाच कुठे कारण आता हे बघा ती नदी आहे ना त्या साईडून तिकडून तसं आता पण तिकडून आलो पलीकडून हे बघा हा इकडचा ब्रिज अशी इकडून आलो असे पूर्ण सगळं आतमध्ये कारण सकाळी झालो असतो ना तर प्रॉपर सगळ्या गोष्टी एक्सप्लोर करता आल्या असत्या पण ठीक आहे इकडून पाया पडूया आणि निघूया बाकी काहीच नाही बाकी सगळं वर्किंग आलोय बाहेर इथून ज्याच्यामुळे आहे ना मुरुड आता इथून दाखवते 39 किलोमीटर मला वाटतं जंगल जट्टीचा रोड आय थिंक सो त्यानेच जाऊ आपण कदाचित मला असं वाटतंय हा रोड बघताय ना तो असा रोड येतो ना जंगल जट्टीला कारण हे इकडे बोटी लागतात हा समजलं ना कारण ह्या साईडलाच त्या बोटी लागतात त्या रोडने जाऊ आपण सरळ कारण पाणी आहे ना इकडं आहे खतरनाक मस्ता आतून आतून फिरून पूर्ण आणि रोड मस्त बनवलाय जबरदस्त जबरदस्त रस्ता आहे मस्त पोरं तिथं बसले ड्रिंक करायला आम्हाला हात करतात मिळवलो याला बोललो जायचं काय बोललो आपला काही विषय नाही तो रस्ता मस्त आहे आणि चांगला आहे मेन म्हणजे हा पूर्ण मध्ये एंटर झालो आता जरा मार्केटमध्ये जाऊया खाजे घेऊ आणि डायरेक्ट घरी यायचं इथं हो हे बघ हे पण मामी सगळं मामी तर लक्ष नाही ती बघतंय ती बघ एक हे मामाचे घर हे सगळं आता हे एक अजून दाखवतो बघ तुला अरे चक्री 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 एक नंबर हे बघ हे असतील इथं हे बघ गॅंग आहे आणि आता विश करूनच द्यावं तर आलंय तर बॉम्ब आहे वाटते पेटलो नाही अरे लाव लाव नाही ना काहीच नको काय इकडे काका बघा आपला ब्लॉग बघतात तुम्हाला पण घेतो ना ब्लॉग मध्ये म्हणजे तुम्ही बघाल ना पुढल्या ब्लॉग मध्ये तुम्हाला दाखवलं चॅनल दाखवून चॅनल दाखवलं आणि ते बघा आपला परवाचा ब्लॉग चालू आहे इकडे हे सगळं एवढे जण काय झालं माझी टीव्ही प्लेअर आहे एकदम आता ना इथे मामाच्या इथे थांबलेलो
तिकडे वाजव आमच्या अंगावर टाकशील नाही तर वाजवशील नाही तुम्हीच. चला हो नाही काहीच नको. मामाजी इथं थांबलो होतो आता इथून निघतोय खाजा घेऊया आणि जाऊया कारण हे लोक पार्टी होते ना म्हणजे तिथे थांबलो होतो आम्ही. चलो चल आम्ही चला येऊ दे. चलो चला हो आता घरी आतमध्ये काय गेलो नाही बाहेरच्या बाहेर थांबलेलो कारण निघायला शूज काढा नको हे नको जरा मार्केटची शेअर करू ना. मार्केटमध्ये लागला आम्हाला सर्वात मोठा जाम हे बघा फुल फुल जाम. अरे यार एस टी वाल्यानी अडकवली आम्हाला आता जायचं कसं. दिवाळीची लाईटिंग बघा पूर्ण मार्केटमध्ये सगळीकडे जोरदार हे बघा फुल फुल सजलंय मार्केट. आपली पब्लिक पोहोचली इकडं हे बघा सगळ्यांची दुकानं सजलीत. कुठं आहेत रे जेवायला बसलीत. हे बघा खाजे घेतोय कारण मुरुडला आलो आणि खाजे घेतले ना असं होणार नाही. त्याच्यामुळे 1 किलो द्या बोलतो अर्धा अर्धा किलो दोन बॉक्स आणि आपल्याकडे वाटणी पण तेवढीच होते आणि सगळ्या गोष्टी होतात ते घेतोय ते ना माहिती किती घेतात पण आपले दोन बॉक्स आहेत वगैरे घेतले निघाले. आता बॅटरी पण डेड होत आलाय आणि आहे दुसरी बॅटरी पण ठीक आहे आता लावणार नाही कारण का ऑलरेडी ब्लॉक मोठा झाला असेल आणि आता काय रात्री तर काही एवढं क्लिअर दिसत नाही त्याच्यामुळे इथून निघालो. मेन बघूया एक खायला स्टॉप होईल अजून एक आणि नंतर डायरेक्ट घरीच जाऊ पण घरी अजून माहिती पडणार मी कुठं आलो इथे असा विषय आहे. सगळीकडे हे हात पॅट ना या बल्बचा ट्रेंडिंग आहे आता आहे ना. बरोबर रेवदंडा मार्केटमध्ये पोहोचलोय त्याच्यामुळे आता जेवणाचा काहीतरी बघतो घरी पण पप्पानं फोन केला की आता नाही आहेत जेवायला कारण दुपारी निघालोय ना आधीच पावणे तीनला ते जवळपास आत्तापर्यंत बाहेरच आहोत असं पूर्ण गोल गोल फिरत 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 आलो त्यामुळे इथेच काहीतरी जेवूया आणि इथून मग डायरेक्ट घरी तोपर्यंत काय नाही. हो हे बघ सगळे पट्टे भारी आहेत इकडं सगळे गडबड होते पण जागा कमी आहे रोडच्या साईडला गाड्या लागतात मग ते बस आली आणि आपल्या गाड्या का अजून फुल. चला आता घरी पोचलो आहे आता इथून काय जास्त वेळ घेत नाही इथपर्यंत व्हिडिओ बघितलात. व्हिडिओमध्ये काय चांगलं वाटलं नाही वाटलं नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशात नवीन व्हिडिओ घेऊन पुढल्या ब्लॉगमध्ये. टन मारू द्या आतासाठी बाय बाय. मायाला कुठून उचलला मायाला कुठून उचलला गाडी गेली खाली कोणी वागणे पण दंडवलं दुपारी कुठं मायाला कुठून चालू आहे. हॅपी दिवाळी. हाय हा गोव्याला माया पण आता एक आता झालो हॅपी दिवाळी. गोव्याला कोण गेलता रॉयला गेलतो गोव्या गोव्यावरून लगी फोटो बिटो टाकले स्टेटस कुठं गेलेला. हा काय ते 12 ज्योतिर्लिंग पळली पळली कॅमेरा लावला हेल्मेट लावलं त्याच्या इकडे डोळे सुजले तो काय तुझ्या हवा काय बघशील तू पोलीस एडिशन आहे की नाही झगमग लावला फ्लॅशर ना टाकलाय फ्लॅशर फ्लॅशर टाकलाय. चला ओ माय गॉड चलो